हे बघ आनंदी, तुझे आत्ताचं वागणं मला अजिबात पटलेलं नाही. काय झालं बाबा, माझं काही चुकलंय का? अगं असं काय करतेस, तू सकाळपासून काही खाल्लेलं नाहीयेस, आत्ता उपाशी बसलीस, घे थोडं खाऊन घे. नाही बाबा, नकोय मला, मला भूकच नाहीये. आनंदी बाळा, तू भले या घरची सून असलीस ना, तरी मी तुला आकांक्षा सारखी माझी मुलगीच म्हणतो. म्हणून एक बाप या नात्याने सांगतो, थोडं खाऊन घे. आनंदी बाळा, बाळा हे जे सगळं चाललंय त्याला तोंड देण्यासाठी आपल्यात काही ताकद असायला हवी की नको? सांग मला, अगं तू अशी उपाशी राहिलीस आजारी पडशील. आणि मला सांग, तू जर आजारी पडलीस तर मग सार्थककडे कोण लक्ष देईल? बाबा मी काहीच मुद्दाम नाही केलं. त्यांनी ना मला खूप उलट सुलट प्रश्न विचारले. आता ना कुठेतरी वृंदा काकू जे काही म्हणतायत ना ते पटायला लागलंय मला. मी या घरात आल्यापासूनच सगळ्या काही वाईट गोष्टी सुरू झाल्यात. सार्थक सरांच्या आयुष्यात प्रॉब्लेम्स यायला सुरू झाले. बाबा सार्थक सर जेल मध्ये असताना मी इथे कशी सुखाने जगू शकते? नाही, माझ्या घशाखाली घास सुद्धा उतरणार नाही. आनंदी मला माहिती आहे की आत्ताची परिस्थिती खूप कठीण आहे, पण मला पूर्ण विश्वास आहे की सार्थक यातून सुखरूप बाहेर येईल. अगं त्यानं कधीच कोणाचं वाईट केलं नाहीये, पण अशा वेळी आपण सगळ्यांनी शांत राहायला हवं, विशेषतः तू, कारण केवळ तूच सार्थकला यातून बाहेर काढू शकतेस. हो बाबा, पण हे सगळं माझ्यामुळेच होत आहे ना. आता ना कुठेतरी खरंच असं वाटतंय, का आले सार्थक सरांच्या आयुष्यात? मी जर त्यांच्या आयुष्यातच आले नसते ना, तर हे असे प्रॉब्लेम्सच नसते झाले. अगं पण हे तू किंवा मी नाही ठरू शकत ना आनंदी, हे सगळं नियती ठरवते, तीच घडवून आणते सगळं. तू फक्त एकच गोष्ट लक्षात ठेव की तू सार्थकची आयुष्यभराची सोबती आहेस, त्यामुळे सार्थकला यातून बाहेर काढण्याची जबाबदारी सर्वस्वी तुझी आहे. आम्ही सगळे तुला यात फारशी मदत नाही करू शकणार, म्हणून जे झालंय त्याचा विचार न करता यातून बाहेर पडण्यासाठी जे करावं लागणार आहे ना, त्याचा विचार कर. आणि या परिस्थितीकडे दुर्दैव नाही, दैव म्हणून बघ. दैव, मला वाटतं की तुमच्या दोघातलं नातं अजून घट्ट होण्यासाठी, तुमचा या पुढचा संसार सुखाचा होण्यासाठी देव तुमची परीक्षा घेतो असं समज आणि त्याला धैर्यानं तोंड दे. आनंदी बाळा, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, तू यातून नक्की मार्ग काढशील. आता तूच ठरव काय करायचंय ते. मागचं आठवत बसायचंय की सार्थकला यातून बाहेर पडण्यासाठी मदत करायची, तू ठर, ये खा.